उत्तरेश्वर पेठ ते शिंगणापूर मार्गावरील ओढ्याच्या भोवती बेकायदेशीरपणे भराव टाकून नैसर्गिक पाण्याचा प्रवाहच बंद करण्याचा प्रकार घडलाय या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी जनजागृती फाऊंडेशनच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीचं निवेदन आज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना देण्यात आलं याबाबत कार्यवाही न झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देण्यात आलाय कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील उत्तरेश्वर पेठमधून शिंगणापूरकडे जाणाऱ्या रोडवरील ओढ्याच्या भोवती सात ते आठ फुटांची भर टाकण्यात आली आहे त्यामुळं पावसाळ्यात या रस्त्यावर तीन ते चार फूट पाणी साचलं जात आहे पाण्याला जाण्यासाठी असणारे सर्व मार्ग भर टाकून बंद करण्यात आले आहेत पंचगंगा नदीला येणाऱ्या पुराचं पाणी या सखल भागात अगोदर येतंय पुराच्या पाण्याची उंची या ठिकाणी किमान पंचवीस फुटावर किंवा त्याहून अधिक असते दुधाळी पॅव्हलियन कडून येणारं ओढ्याचं घाण पाणी तसंच एस टी पी प्लांटचं पाणीही इथंच येतंय आहे लाईनच्या हद्दीत भराव टाकण्यासाठी सक्त मनाईचे आदेश असताना देखील महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून या भागात काही खासगी बिल्डर्सद्वारे भर टाकली जाते यामुळे पावसाचं पाणी नैसर्गिकदृष्ट्या प्रवाहित होण्याचे सर्व मार्ग बंद होऊन पावसाळ्यात पावसाचं पाणी साठून फुगवटा निर्माण होत असतो त्यामुळे या परिसरातील रहिवाशांच्या जीविताला आणि मालमत्तेला धोका निर्माण झाल्यानं हा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बंद करण्यावर कारवाई करावी अशी मागणी जनजागृती फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीचं निवेदन आज महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना देण्यात आलं ही कारवाई न केल्यास न्यायालयात दाद मागितली जाईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला यावेळी विश्वजित जाधव हो। महेश धनवडे मंगेश मोरे शिवाजी पाटील गौरव पाटील अमित साळोखे सिंह राजपूत दीपक गोडके, विक्रम जाधव अभिजित मोरे गणेश चव्हाण अनिल चौगले आदी उपस्थित होते